हमारे मुमरा शहर में पहली बार क्रिकेट कोचिंग स्टार्ट हुई है, जिसके कोच खुद जावेद जैस खान है, जो कि मुंबई रणजी ट्रॉफी के बड़े खिलाड़ी है। जावेद ने रणजी द गॉड ऑफ क्रिकेट यानी सचिन तेंदुलकर के साथ खेली है। जिस वक्त और भी बड़े खिलाड़ी पिच पर उतरे हुए थे, जावेद जैस ने बीड़ा उठाया है कि यूथ को क्रिकेट से जोड़ा जाए। कोचिंग मुमरा के जेके टर्फ में ही की जाएगी। ये टर्फ ऑल सीजन टर्फ है। स्कूल और ग्रुप कोचिंग भी की जाती है। कारण का आता हे प्रकरण प्रशासनाचं, जर प्रशासनाला त्याची लाजच वाटत नसेल तर म्हणजे काय अर्थच राहिला नाही। पैसे कोणाचे घालले त्यांनी? आमच्या थोडे घालले आहेत। त्यांनी घोटाळा कोणाचा केला? आमचा थोडी केला आहे। अहो गरिबांसाठी घेतली खाल्ली घेतलेली घरं त्यांनी खाल्ली आहेत। त्या कोणाला नाही तर त्या गरिबाचा शाप तर लागेल तुम्हाला। सर ठाण्यात आरोप प्रकरण होतात कुठेतरी खालची पातळी काढली असं वाटतं का? कारण का परांजपे कुठे खालची पातळी कशी असतो? वारंवार रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत। नगरसेवक कोणावर झाले? आनंद परांजपे परांजपे साहेबांच्यावर झाले। म्हणजे शिवसेना आनंद परांजपेंना टार्गेट करते? अहो लोक नारायण राणेकडे गेलेले, घरात लपून बसलेले, मी घेऊन त्यांना क्षणभर विश्रांतीमध्ये गेलो घेऊन गेलो आहे। तेव्हा कोण कुठे होते आणि कसे होते मला ठाण्याच्या राजकीय इतिहासामध्ये मला कोणी सांगायला जाऊ नये। निष्ठांबद्दल कोणीही सांगू नये। तुम्ही कुठे लपला होता, तुम्हाला कुठल्या गाडीतनं बाहेर पाडलं, कुठल्या गाडीत बसवलं आणि क्षणभर विश्रांतीमध्ये कोण बसलं होतं याचा इतिहास तुम्हाला माहीत नसेल। मला तोंडपाठ आहे, कारण का तो घडवलाच मी होता। शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करणं, उद्धव ठाकरेंना समजून सांगणं की कुठलाही कार्यकर्ता तुटू देऊ नका, त्याच्यानंतर मी कार्यरत होणं, नजीबनी त्यांना लपलेल्या स्थितीतनं बाहेर घेऊन येणं, त्यांना परत क्षणभर विश्रांतीमध्ये उभं करणं आणि उद्धवजींनी माफ करणं हे मी केलेलं आहे। मला ह्याच्यावरती काही जास्त बोलायचं नाही। निष्ठा मानायला शिकवायला जाऊ नका। मी एका खांबावरती गेले 35 वर्ष उभा आहे। 35 तो काम असा येऊ दिला ना असा येऊ दिला। सर प्रशासन केलेले भ्रष्टाचार असतील किंवा चुकीचे काम असतील यावरती राष्ट्रवादी रस्त्यावरचा ते आरोप करते, आंदोलन होतात, पण त्यानंतर कोणाचा नारा दिला राष्ट्रवादी घटनेकरते? असं एक तर गटनेते हे अनावधानाने बोलून गेले, त्यांची गैरसमजूत झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस आजही आघाडीच्या बाजूने आहे, आघाडीच्या बाजूनीच लढेल। त्या थोडेफार डिफरन्स ऑफ ओपिनियन कार्यकर्त्यांमध्ये होत असतात, पदाधिकाऱ्यांमध्ये होत असतात। ह्या महा ठाण्याचा जो संपर्क मंत्री आहे तो जितेंद्र आव्हाड, आणि मी सांगतो आघाडी कुठेही तुटेल असं आमच्याकडनं कधीच केलं जाणार नाही। नजीब जो बोलला ते अनावधानाने बोलला, मी त्याच्याशी बोललेलो आहे। तो म्हणाला साहेब मेरे को मालूम नाही था इतका टिकेल, त्याच्यापुढे कोणीही आघाडीबाबत बोलणार नाही माझ्याशी। तर काल महापौराने देखील ते एकला चिंतेनं विचार की माझं काम नाही ते शिवसेनेचं। मग कुठला तरी दबाव वगैरे होता की घटले त्यांवरती असेल करण्यासाठी असं काय? असं काय कोणावरती दबाव विभाव असेल तिथे मला माहीत नाही, पण निर्णय जितेंद्र आव्हाड आहे। विरोधी पक्षनेत्यांचं आंदोलन आहे आता इथं स्थगित होतं का पुढे कंटिन्यू? त्याच्या संबंधात इथे आमचे विरोधी पक्षनेते आणि सर्व तिथे सहकारी आंदोलनाला बसले होते। खरं तर माननीय आयुक्त यांनी असल्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे। जर आयुक्तांना वाटत असेल की ते फक्त एका पक्षाची बाजू घेऊन महानगरपालिका चालू शकतात तर मग त्यांना आम्हाला मला स्वतःला रस्त्यावर उतरून काय ते दाखवा। मी 32 वर्ष ठाण्याचं राजकारण बघतो, पण असा आयुक्त मी आजपर्यंत बघितलेला नाही की जो दरवाज्याच्या बाहेर यायला पण फोन करून विचारतो मी दरवाजे के बाहेर जाऊ क्या। असे जर आयुक्त असणार असतील तर ठाणेकरांचं काय भलं होणार आहे? अजून तर येत्या 2-4 दिवसात खूप गोष्टी मी उघड करणार आहे की हे आयुक्त कसे मुसलमान विरोधी आहेत, ते कसे दलित विरोधी आहेत, खूप चिठ्ठ्या उघडणार आहे। मी आत्तापर्यंत गप्प बसले की चला कोविडचा काळ आहे, थोडंसं शांतते घेऊया। हे खरं राजकीयदृष्ट्या महापौरांचं काम नाही, हे आंदोलन शिवसेनेविरुद्ध नव्हतं, हे प्रशासनाविरुद्ध होतं, ज्या प्रशासनाने
करोडो रुपये खाल्ले का? डुप्लिकेट कार्डची केस कुठे दाबली गेली? कोणी दाबली ती केस? का म्हणून आयुक्तांनी त्या दाबायला मदत केली? डुप्लिकेट आय डी बनवले जातात या आयुक्तांच्या राज्यात? आयुक्त जबाबदार नाहीत त्याला? किंवा आयुक्तांना जर वाटत असेल की आम्ही आयुक्तांविरुद्ध बोलू नाही शकत, तर मी फार म्हणजे राजीवपासनं बघितले आयुक्त पक्षी त्यांच्याविरुद्ध टाकलेली लक्षवेधी आजही त्यांच्या लक्षात आहे. त्याच्यामुळे असं जर आयुक्तांना वाटत असेल की ते शहनशाह आहेत, तर तसं नसतं. लोकशाहीमध्ये ते 3 वर्षासाठी पगारी नोकर आहेत, जे लोकांच्या टॅक्सवरती पगार घेतात. बरे शासनाचा घेत असतील, पण लोकांची हजारोची घरं खाल्ली गेली. आणि जर या कमिशनरना काहीच वा तर का नाही गेले स्वतः पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला? का नाही गेले स्वतः कमिशनरकडे की याची चौकशी झालीच म्हणून सांगायला? का त्यांच्या खिशात पण थोडे गेले? तेव्हा आयुक्तांचं हे जे वागणं आहे, ते वागणं राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. दूध का दूध पाणी करायलाच आम्ही इथे बसलेलो. आम्हाला धमकव नका की तुमचं पण माणसं येतील, तुमचे येतील, आमची येतील, कोणी येतील, चोर चोर आहे. पण पहिला जो चोर आहे त्याला तर पकडण्याची हिंमत दाखवा. त्याचं डिपार्टमेंट पोलीस स्टेशनला इन्क्वायरी चालू आहे आणि चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या देऊन ठेवल्यात, याचं तुमचं किती नैतिकता तुमची निर्मळ आहे हे समजतं ना? सत्ताधारी पक्ष कुठेतरी आयुक्तांना आणि महापालिका प्रशासनाला सत्ताधारी बद्दल बोलायचंच नाही, हे काम आयुक्तांचं आहे. हा लढा प्रशासनाविरुद्ध होता, हा महापौराविरुद्ध नव्हता, हा शिवसेनेविरुद्ध नव्हता. जो काही ढिसाळपणा झाला आहे, आयडेंटिटी कार्ड छापले गेले, काय केलं आयुक्तांनी? कोविडच्या इंजेक्शन्समध्ये घोटाळा झाला, काय केलं आयुक्तांनी? म्हणजे कोणीही चुकायचं आणि कोणाला की आयुक्तांनी फोन ठेवून फाईल गायब करायची, असं चालत नाही. फार दिवस आम्ही गप्प बसत. सर, सत्ताधारी आयुक्तांना चालवत आहेत का असं वाटतं तुम्हाला? तुम्ही समजून घ्या कोण कोणाला चालवत आहे, मी कशाला बोलायला पाहिजे. पण इथे इतके आयुक्त येऊन गेले, मागचे आयुक्त जयस्वाल होते, ते मैदानात उतरून लोकांच्या समस्या सोडवायचे. हे किती वेळा मुंबऱ्याला गेले, किती वेळा दलित वस्त्यांमध्ये गेले, विचारा यांना. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, हा आयुक्त मुसलमान आणि दलित विरोधी आहे. सर, पुढची स्टेप काय असणार तुमची? आणि आयुक्त बदलायची? 5-6 दिवसातच कळेल तुम्हाला माझी. सर, आयुक्त चेंज करायची की आयुक्तांची बदली? काय आयुक्त राहत नाही तर न राहत, मला काय 2 पैशाचा फरक पण पडत नाही. ते माझ्या बेरजेत पण नाही, वजाबाकीत पण नाही. कारण का कुठलं बिल मागायचं असलं आयुक्तांना फोन करा, मग आयुक्त दुसऱ्याला फोन करणार, देऊ क्या? अरे ज्याला स्वतःचा कणाच नाही त्याच्याबद्दल काय काय बोलायचं? म्हणजे तो माझ्यासारख्या माणसाला सांगतो तुमचं काम आहे ना, जरा त्यांच्याशी बोलून घ्या ना. अरे मग तू कशाला राहिला चालू, तुझ्या जागी राजदेरकरला बसव ना. जर महापालिका ह्याच पद्धतीने चालवायचं असेल तर राजदेरकर कमिशनर झालेला बरा. त्यामुळे आज जे काय त्यांनी केलं आहे, ही मग्रुरी राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. गरिबांचे पैसे खायचे, गरिबांची घरं विकायची, आणि तरीही तुम्ही शांतपणाने तिथे बसून मी क्या कर सकता हूँ, मैंने शानू को तो बोल दिया है. अरे क्या बोल दिया है? तुम्ही गेले का कधी पोलीस स्टेशनला चौकशी करायला की किती घरं विकली गेली, कोणाला विकली गेली, काय झालं, या चौकशीचं काय होत आहे? तुम्ही गेलेले? तेव्हा मी आता शानूला सांगतोय की शांत रा, हे युद्ध आता काय थांबणार नाही. आम्ही कमिशनरच्या बाबत जी भूमिका घ्यायची ते ठाम घेऊ आणि शेवटपर्यंत घेऊ.